वर्धा जिला में प्रस्तावित मेडिकल कॉलेज हिंगनघाट यहाँ के लिए शासन ने निभा है। जमीन को लेकर पेंच कायम है। नवनिर्वाचित सांसद अमर काय ने जगह को लेकर कल ऑन द स्पॉट निरीक्षण किया। सरकारी मेडिकल कॉलेज के जगह को लेकर बड़ा पेंच निर्माण हुआ है। विधायक समीर कुनावार द्वारा विधानसभा सत्र में उप जिला रुग्णालय परिसर में मात्र 9 एकड़ जगह उपलब्ध रहने की बात कही गई थी। जमीन के बारे में झूठी जानकारी दी गई है ऐसा बताया गया था। इसका संज्ञान लेकर ऑन द स्पॉट उप जिला रुग्णालय परिसर का दौरा करके जगह का निरीक्षण नवनिर्वाचित सांसद अमर काय ने किया। इस वक्त जमीन के बारे में जानकारी दी गई और जल्द ही जमीन के विवाद को सुलझाया जाएगा ये भी बताया। अध्यक्ष महोदय, माहिती अशी आहे की 40-50 एकर जागा आहे, त्यातले 9 एकर क्लिअर मोकळी आहे, 5 एकर प्राथमिक शाळेसाठी आरक्षण आहे, 5 एकर तिथं एका वेगळ्या संस्थेला दिलेली आरक्षित केली आहे, अशी भरपूर जागा तिथं आहे। माझी शिक्षण आरोग्य मंत्र मुश्रीफ साहेबांना विनंती आहे की याच्यात लोकांची सोय याला महत्त्व आहे। कुणावर साहेबांनी कारखान्याचे जमिनीतनं काही जमीन देण्याची इच्छा व्यक्त केली आहे, ती 9 किलोमीटर लांब आहे। तर आपल्या आपण त्यात तपासा, शेजारचे जवळचं ऑप्शन असेल तर लोकांची हिंसाळ होऊ नये, लोकांना 9 किलोमीटर लांबचा प्रवास करू नये, हा आमचा शुद्ध हेतू आहे। त्यामुळे आपण चांगली जागा कुठली आहे त्याच्यावर आरक्षण जर वनाचं असेल तर भाग वेगळा, पण वनाचं नाही अशी माझी माहिती आहे। त्यामुळे आपण योग्य आणि मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, तुम्ही चांगला निर्णय घ्याल आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तिथं जाऊन या, जागेवर तुम्हाला प्रेझेंटेशन द्यायची व्यवस्था करू। च्या संदर्भात हिंगणघाटात मोठा पेच झाला आहे, आपण जागेचं निरीक्षण केलं आहे, काय निर्देशात आले जागेच्या बद्दल काय सांगाल? आता वेगवेगळ्या पद्धतीनं सर्व लोकांच्या मागण्या येतात आहे मतदारसंघामध्ये। इथल्या सर्व लोकांची मागणी आहे की हे मेडिकल कॉलेज हिंगणघाटामध्ये व्हायला पाहिजे। त्या अनुषंगानं जागेच्या पाहणीकरता प्रामुख्याने आज मी या ठिकाणी आलो होतो आणि जागेची पाहणी मी या ठिकाणी प्रत्यक्ष केलेली आहे। आणि मी या ठिकाणी एक गोष्ट निदर्शनामध्ये आली आहे की ज्या बाबी मला माननीय तहसीलदारांनी सांगितलं आहे की अशा अशा पद्धतीने रिझर्वेशन आहे, इतकी जागा इथं अवेलेबल आहे, तर तहसीलदारांच्या बोलण्यामध्ये आणि इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी असेल, इथे काम करणारे नगरसेवक असेल, पक्षाचे आमचे नेते आहेत, या सर्वांचं म्हणणं वेगळं आहे। म्हणजे तहसीलदार आणि यांच्या बोलण्यामध्ये तफावत दिसते। त्याच्यामुळे एकदा जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांची सर्व संबंधित अधिकाऱ्यांची जोपर्यंत आज काय म्हणजे जागेत किती आराखडा निघाला तुमच्या? नाही, आज मी इतकं सांगतो की तहसीलदारांच्या बोलण्यामध्ये आणि बाकी जे आपले लोकप्रतिनिधी आहे त्यांच्या बोलण्यामध्ये तफावत आढळलेली आहे, हे माझं पहिलं ऑब्झर्वेशन या ठिकाणी आहे। त्यामुळं या ठिकाणी जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांसोबत आपण चर्चा करत नाही आणि जोपर्यंत त्यांना सर्वांना बोलवत नाही तोपर्यंत हा विषय मार्गी निघणार नाही। परंतु पॉझिटिव्हली मी याच्यामध्ये लक्ष घालणार आहे आणि या शक्य झालं तर या 1-3 दिवसामध्ये, 2 दिवसापूर्वीच मी कलेक्टरांसोबत मीटिंग घेणार होतो, परंतु कलेक्टर इलेक्शन कमिशनच्या कामानिमित्त आउट ऑफ स्टेशन असल्यामुळे ती मीटिंग होऊ शकली। सांगा, स्थानिक आमदारीनी मोठा एक आरोप लावला आहे आपले जे जयंत पाटील आपले प्रदेशाध्यक्ष आपले नेते, का जे दाखवल्या गेली जागा ती चुकीची आहे किंवा खोटी आहे? नाही तर ठीक आहे ना, आरोप प्रत्यारोप, आता माझं इतकंच म्हणणं आहे की मी याच्यामध्ये स्वतः संबंधित अधिकाऱ्यांची एक बैठक घेईल आणि बैठक घेऊन जर जागा या ठिकाणी अवेलेबल असेल तर उचित निर्णय त्यामध्ये होईल। तुम्ही कशा प्रकारचा निर्णय घेणार? जागा पाहिली आहे, सगळं आराखडा निरीक्षण केलं आहे, कसा निर्णय? निर्णय म्हणजे सर्वात पहिले तर अधिकाऱ्यांसोबत बसावं लागेल ना। आता मी तुम्ही समजून घ्या की तहसीलदारांच्या बोलण्यामध्ये आणि लोकप्रतिनिधींच्या बोलण्यामध्ये तफावत आढळली आहे, तफावत आहे, त्यांचं म्हणणं एक आहे, यांचं म्हणणं एक आहे, दोघांचं एकमत नाही आहे ना, ते वेगळी बाजू सांगून राहिले, हे वेगळी बाजू सांगून राहिले। त्यामुळे जोपर्यंत आपण संबंधित अधिकाऱ्यांसोबत सर्वांसोबत बसत नाही तोपर्यंत याच्यातून कन्क्लुजन काही निघणार नाही, तर त्याच्यातून काही विषय मार्गी निघणार नाही। एक बैठक होणं गरजेचं आहे आणि एक बैठक झाल्यानंतर हा जो विषय आहे हा बऱ्याच अंशी क्लिअर होऊन जाईल। हा किती वेळापर्यंत बैठक, म्हणजे किती दिवसात होईल? शक्य झालं या 2-4 दिवसातच, 4-5 दिवसामध्येच, विदिन अ वीक ही बैठक आपण बोलून घेऊ। एकूणच अमर काळे यांनी जे जागेसंदर्भात पाहणी केली, निरीक्षण केलं आणि जागेसंदर्भात जे आहे बैठक घेण्याची मागणी त्यांनी केली आहे। NBC न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येनोरकर की रिपोर्ट।